नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टूडेंट ब्रिज चॅनल वरती मी बडोग यांना पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण घटक घेऊन आलेले आहोत वर्ग 6वा कोन अँगल्स। हे शिकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजे, कारण कोन काढण्यासाठी काय काय घटक आपल्याला लागणार आहेत त्या घटकांची माहिती आपल्याला असली पाहिजे। आपल्याकडे कंपास असतो मित्रांनो, पण कंपास मध्ये साहित्य काय असतं, त्याचा वापर नेमका कसा करतात हे आपल्याला माहित नसतं। मग तेच आज आपण जाणून घेणार आहोत, आणि ते जाणून घेण्यासाठी मी तर काही साहित्य या ठिकाणी चित्र काढलेले आहे, ते चित्र मी तुम्हाला दाखवतो। हा आहे कंपास, या पद्धतीचं साहित्य असतं। माझ्याकडे दाखवण्यासाठी हा कंपास आहे, हा लाकडी कंपास आहे, याला एक पोलादी टोक आहे आणि याला या ठिकाणी मी पेन लावलेला आहे, त्याला आपण पेन्सिल म्हणू शकतो। ही आहे मोजपट्टी, तिला म्हणतात स्केल। माझ्याकडे दाखवण्यासाठी ही स्केल आहे, ही स्केल हिच्यावरती सेंटीमीटर माप लिहिलेलं आहे, मिलीमीटर माप लिहिलेलं आहे, MM आणि CM। मोजपट्टी धरतात कशी, वापरायची कशी, कंपास ठेवायचा कसा, सुरुवात करायची कुठून, हे सगळं काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे। हा आहे कोन मापक प्रोटेक्टर, हा कोन मापक आहे आपणास दाखवण्यासाठी। कोन मापकाला दोन बाजू असतात, शून्यपासून सुरू होतो इकडं 90 येतो, इकडून पण 0 सुरू होतो इकडं 90 येतो, अशा पद्धतीने। इथं पण 180 आहे, इथं पण 180 आहे, ॲक्च्युली हा पूर्ण राऊंड असतो 360, याला कोन मापक असे म्हणतात। त्यानंतर हा आहे मित्रांनो गुण्या, त्याला म्हणतात स्क्वेअर्स गुण्या, आणि हा आहे करकटक डिवायडर। हे देखील माझ्याकडे दाखवण्यासाठी नाही आहे, मी ह्या आकृत्या तुम्हाला पुस्तकात दाखवू शकतो। या ठिकाणी बघू शकता आपण, हे आहे कंपास, हे आहे मोजपट्टी, या ठिकाणी जे दिसतंय आपल्याला आहे कोन मापक, हे गुण्या आणि हे करकटक। आपल्या इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 9 वरती हे सगळे घटक आहेत, आपण त्या ठिकाणी बघून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साहित्याचा परिचय करून घेतलेला आहे, आता आपण कोन आणि त्यांना कोणकोणत्या कोणाला काय काय नाव असतं, त्यांचं मापावरून नाव कसं ठरतं, ते आता आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये हा जो कोन आहे हा 0° कोन आहे, एक सरळ रेषेसारखा दिसतो, हे मोजण्यासाठी कोन मापकाचा वापर होतो। हा 0° कोन आहे म्हणून त्याला 0° असं नाव आहे। यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघता आहात हा जो कोन आहे हा 90° छोटा आहे। जो कोन 90° छोटा असतो त्याला लघु कोन असे म्हणतात। हा बघा मित्रांनो, हा बरोबर 90° कोन आहे म्हणून या 90° कोनाला काटकोन असं म्हणतात। त्यानंतर बघा मित्रांनो, हा 90° मोठा आहे परंतु 180° लहान आहे म्हणून याला विशाल कोन असं म्हणतात, विशाल कोन। त्यानंतर हा आहे बघा मित्रांनो, बरोबर एका सरळ रेषेमध्ये असलेला कोन, 180° कोन, हा 180° कोन असल्यामुळे याला सरळ कोन म्हणतात मित्रांनो। आणि हा प्रविशाल कोन 180° मोठा आहे परंतु 360° लहान आहे म्हणून याला प्रविशाल कोन असं म्हणतात मित्रांनो। आणि हा इकडं बघूया आपण, 360° म्हणजे पूर्ण इकडून येऊन पुन्हा त्या जागेवरती आलेला, हा आहे 360° कोन, याला म्हणतात पूर्ण कोन। अशा पद्धतीने कोणाचे प्रकार आहेत, यावर आधारित इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 8 असलेलं सराव संच 2 हे आपल्याला सोडवता येईल। आणि आता आपण बघणार आहोत कोन ॲक्च्युली काढतात कसा, कोन काढण्यासाठी काय काय साहित्य हवं असतं, ते आता आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे, 80° कोन काढा व त्याला दुभागा। म्हणजे आपल्याला आता 80° कोन काढायचा आहे आणि त्याचे समान दोन भाग करायचे किंवा त्याला दुभागायचं आहे, त्यासाठी आपण साहित्य वापरणार आहोत। सगळ्यात पहिले आपण स्केलच्या साह्याने एक रेषा काढून घेणार आहोत। आलं लक्षात, या रेषेला आपण नाव देऊया, नाव देणं हे आपल्या मनावर आहे, परंतु आपल्याला रेषेला नाव द्यायचं आहे, ती सवय आपल्याला लावून घ्यायची आहे, रेषेला नाव देण्याची सवय लावून घ्यावी। AB, या ठिकाणी मी एक AB रेषा घेतलेली आहे, या AB रेषेवरती A बिंदूतून आपल्याला आता 80° कोन काढायचा आहे। तर कोन काढण्यासाठी आपण कोन मापकाची मदत घेणार आहोत। हे आहे कोन मापक, कोन मापकावरती कोन कसा काढायचा हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहेच, तरी सुद्धा पुन्हा एकदा रिपीट करतो। हा जो मधला पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला या A बिंदूला जुळवायचा आहे। दोन्ही बाजूला 0 असतात, इकडेही 0 आहे आणि इकडेही 0 आहे, परंतु ज्या बाजूला रेषा स्टार्ट होते त्या बाजूच्या 0 आपण गृहीत धरायचं आहे। ते कसं बघूया, A बिंदू जुळवला, इकडच्या बाजूला रेषा आहे, इकडच्या बाजूचा 0 गृहीत धरायचा आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, या ठिकाणी 80 हा पॉइंट मिळालेला आहे।
या ठिकाणी मी एक छोटा टिपका आहे किंवा एक छोटा बिंदू घेतलेला आहे. आता जो बिंदू मी आता या ठिकाणी घेतला तो बिंदू आपल्याला ए रेषेशी जोडून द्यायचा आहे. तो जोडल्यामुळे झालं काय, या ठिकाणी आपल्याला 80 अंशाचा कोन मिळालेला आहे. हा अगदी अचूक असणारा 80 अंशाचा कोन आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता या कोनाचे आपल्याला समान दोन भाग करायचे आहे. ते दोन भाग करण्यासाठी आपण जे साहित्य आता वापरणार आहोत ते म्हणजे कंपास. या कंपासच्या मदतीने मित्रांनो आता आपण या कोनाचे समान दोन भाग करणार आहोत. त्यासाठीची कृती लक्षात घ्या. सर्वप्रथम कंपासमध्ये ही जी रेषा आहे या रेषेच्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर आपण या कंपासमध्ये घ्यायचं आहे. ए बिंदूवरती पोलादी टोक ठेवला आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलेलं आहे. दिसतंय, एक चाप या रेषेवरती, एक चाप ए बी या रेषेवरती मारला, जागा न बदलता एक चाप इकडच्या रेषेवरती मारला. या रेषेला आपण बिंदू दिलेला नाही, इथं आपण सी नाव देऊया. तर एक चाप आपण ए सी या रेषेवरती मारला, एक चाप आपण ए बी या रेषेवरती मारलेला आहे. आता या कंपासमधलं माप न बदलता आहे तेच माप ठेवून आपण या बिंदूवरती कंपास ठेवायचा आहे आणि इकडं चाप मारायचा आहे. आणि आता खाली मिळालेल्या चापवरती कंपासचं पोलादी टोक ठेवायचं आहे आणि इकडं चाप मारायचं आहे. आपल्याला एक मध्यभागी एक असा पॉईंट मिळालेला आहे की त्या पॉईंटच्या साह्याने आपण आता या ए कोनाचे समान दोन भाग करणार आहोत. ते करण्यासाठी आपण आता स्केलच्या मदतीने बरोबर ए बिंदूतून ही रेषा जोडून देणार आहोत. बरोबर ए बिंदूतून ही रेषा मी जोडून दिलेली आहे. या ठिकाणी आता या 80 अंशाच्या कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने कुठल्याही कोनाचे दोन समान भाग केले जातात. कुठल्याही प्रकारचा कोन याच कृतीनुसार काढला जातो. कोन काढण्यासाठी आपल्याला स्केल व कोन मापक या साहित्यांची गरज आहे. आणि कुठलाही कोन दुभागण्यासाठी मात्र आपल्याला कंपास या साहित्याची गरज आहे. धन्यवाद मित्रांनो.